अनिल देशमुखांवर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल. जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप. शरद पवार अल्पसंख्याक व्यक्तीच्या मागे का लागले? हसन मुश्रीफांचा सवाल. खैर नाही म्हणत सबरजीत खाडगेंना इशारा. तर मुश्रीफांकडून या आधीही धमक्या आल्याचा घाडगेंचा आरोप. लोकसभेला दादा गटानं भाजपचं काम केलं नाही. पुणे दौऱ्यात भाजप पदाधिकाऱ्यांची पंकजा मुंडेंसमोर नाराजी. तर सत्तेसाठी काही तह करावे लागतात. राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर पंकजा मुंडेंचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा विचार आता करण्याचं काहीच कारण नाही. निवडणुकीनंतर संख्येनुसार निर्णय होईल. शरद पवारांची स्पष्टोक्ती. सुरतेची लूट की सुरतेवर स्वारी? शरद पवारांकडून पत्रकार परिषदेत सुरतेची स्वारी असाच उल्लेख. इतिहासकारांनी स्वारीचा उद्देश स्पष्ट केल्याचा दाखला. शिवरायांनी सुरत एकदा नाही तर दोनदा लुटली पण नीतिमत्ता सोडली नाही. इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेच्या राष्ट्रवादीच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री शब्दच वगळला. केवळ अजित पवारांचाच फोटो. शिंदे गटाची तीव्र नाराजी. लातूरमधल्या पीक नुकसानाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दुसऱ्या दिवशीही संमिश्र प्रतिसाद. काही ठिकाणी वेळापत्रकानुसार तर काही ठिकाणी तुरळक. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.